एमकेएनचा दंडका, महाराष्ट्रात सर्वात अगोदर दाखवली आम्ही बोगस जनावरांची छावणी। शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची बोगस छावणी बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश, आणि हेच आहे एमकेएनचे यश। एमकेएनने सत्य आणले जगासमोर, आणि म्हणूनच आम्ही आहोत प्रतिबिंब वास्तवतेचं। पाहुयात नक्की काय आहे हे प्रकरण या सविस्तर बातमीतून। जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बोगस जनावरांच्या छावणीवर धडक कारवाई केली। शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांची जनावरांची बोगस चारा छावणी बंद केली। बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीत जनावरांसाठी खूप प्रमाणात चारा टंचाई आहे। अशातच शासनाने बीड जिल्ह्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या, मात्र बीडमध्ये कोल्हारवाडी येथे बोगस छावणी चालत असल्याचं जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आलं, आणि जिल्हाधिकारी यांनी तात्काळ छावणी तपासणीसाठी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना कोल्हारवाडी छावणीवर पाठवले। पण छावणी तपासणीसाठी गेलेल्या उपजिल्हाधिकारी यांना जनावरे मोजण्यापासून छावणी मालक शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी रोखलं आणि छावणीचा वीज पुरवठा बंद केला। असे करून त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला। मात्र उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी त्या ठिकाणी पोलीस फोर्स बोलावून अखेर छावणीची तपासणी केली आणि अखेर सत्य बाहेर आणलं। बीड जिल्ह्यातील कोल्हारवाडी येथे शासनाने जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली। या छावणीचे मालक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे हे आहेत। सत्तेचा गैरवापर करून खांडे यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून जनावरांच्या छावणीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे। सदरील छावणीवर शासकीय अहवालानुसार 1607 जनावरे दाखवण्यात आले आहेत, मात्र सदरील छावणीवर सद्यस्थितीला 863 जनावरे असल्याचं उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी सांगितलं। खांडे यांच्या मत्स्यगंधा सेवाभावी संस्था या संस्थेच्या नावावर 9 ते 10 छावण्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत। ऐन दुष्काळात शिवसेना जिल्हा प्रमुख खांडे यांनी केलेल्या या बोगसगिरीमुळे मात्र जिल्ह्यात शिवसेनेची प्रतिमा कुठेतरी मलिन होताना दिसत आहे। सदरील प्रकरणात चारा छावणीची पाहणी करण्याकरता गेलेल्या उपजिल्हाधिकारी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सद्य परिस्थिती सांगून सदरील चारा छावणी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याचं म्हटलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला बीड तालुक्यातल्या चारा छावण्या तपासायला सांगितलेले होते रॅन्डमली पद्धतीने। जेव्हा आम्ही तपासणी करत होते नेकनूरकडे असताना आम्हाला साहेबांकडून निरोप आला की कोल्हारवाडीच्या चारा छावणीवरती काही प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ती छावणी तपासा। त्याप्रमाणे मी तिथं 5:30 दरम्यान गेले चारा छावणी तपासणीसाठी। मग गेले असताना ते तिथले जे छावणीचे चालक आहेत ते तिथे येऊन थांबले आणि म्हणायला लागले की आता जनावरांची छावणी चालक कोण त्यांचं नाव हे आहे बघा कुंडलिक कुंडलिक ते तर ते होते तिथं आणि ते म्हणायला लागले की बाबा आता धारा काढायचं काम चालू आहे आणि तुम्ही जनावरं मोजू नका तुम्हाला मोजता येणार नाही। आणि मग ते आमचे तलाठी वगैरे होते त्यांना पण ते म्हणायला लागले की तुम्ही मोजूच नका। आणि मग नंतर ते थोडंसं असं बरेच लोक पण तिथं गोळा झाले होते काही दबाव टाकण्याचा वगैरे पण काही प्रयत्न होता। मग त्याप्रमाणे आम्ही मग कलेक्टर साहेबांना सांगितलं की सर हे चारा छावणी तपासू देत नाही आहेत म्हणून त्याप्रमाणे साहेबांनी ॲडिशनल कलेक्टर साहेबांनाही पाठवलं पोलीस फोर्सही पाठवलं आणि त्यानंतर मग आम्ही तपासणी पूर्ण केली चारा छावणीची ॲडिशनल कलेक्टर साहेबांनी आणि मी। पुढील कारवाई तर पुढील कारवाई आता कलेक्टर साहेबांनी ती चारा छावणी रद्द केलेली आहे। आणि गुन्हा वगैरे 353 का शासकीय कामात अडथळा वगैरे या सगळी तक्रार दिली का तुम्ही? नाही ती काय आम्ही तक्रार दिली नाही, त्यांचं फक्त बोलणंच होतं की बाबा धारा काढण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर जेव्हा पोलीस फोर्स आला त्याच्यानंतर मग तपासणी केली आम्ही व्यवस्थित। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळ दौरा सुरू आहे, मात्र ज्या कुंडलिक खांडेंवर जनावरांच्या छावणीमध्ये बोगस जनावरं दाखवून भ्रष्टाचाराचा आरोप आहे आणि जिल्हा अधिकारी छावणीवर कार्यवाही करण्यासाठी अभ्यास करत आहे, ते कुंडलिक खांडे दिवसभर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दुष्काळ दौऱ्यात मानाच्या खुर्चीत विराजमान होते। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारी प्रतिक्रिया देत भ्रष्टाचारी खांडेला जे अभय दिले ती एक प्रकारची दुष्काळग्रस्त लोकांची थट्टाच आहे।
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे खांडे हे निकटवर्ती आहेत आणि याचाच फायदा घेत छावणीमध्ये खांड्यांकडून अपहार होत आहे. सदरील प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया घेतलीये आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी मुकुंद धुताडमल यांनी. पाहुयात काय म्हणाले आहेत पंकजा मुंडे. दुसरी गोष्ट, कोणाची तक्रार आहे? शेतकऱ्यांची तक्रार आहे का कोणाची तक्रार आहे? कोणाची तक्रारीवर नेमकं एवढी कडक कारवाई झाली हे पण मला तपासलं पाहिजे. मी या जिल्ह्याची पालक आहे, या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा माझा परिचय आहे. एखाद्या छावणीमध्ये एकदम 800 जनावरं वाढवणं काही सोपं नाही असं जे पेपरमध्ये छापून आलेलं आहे त्याच्यावर मी विश्वास कशी ठेवू? मी सुद्धा तपासणार आहे. कारण एखाद्या छावणीमध्ये 800 जनावरं वाढवली तर तेवढं त्याला शेड वाढवावं लागेल, तेवढी परिस्थिती वाढवावं लागेल. त्यामुळे चुकीचे आरोपसुद्धा असू शकतात कधी कधी राजकीय हेतूने केलेले असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याची तपासणी झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणार नाही आणि अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगणार आहे अत्यंत कडक शब्दामध्ये की कोणाच्याही रँडम तक्रारीवरनं छावणीधारकांना त्रास देण्याचं कुठलंही कारण नाही. 850 जनावरं वाढवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. चुकीच्या पद्धतीने जर झालं असेल तर अधिकाऱ्यांना सुद्धा मी त्याच्यामध्ये जाब विचारणार. जो खरा आहे त्याच्या बाजूने मी उभी राहणार. जर शासकीय रिपोर्ट मध्ये असेल तर कारवाईच्या बाबतीमध्ये तुम्ही काय मागणार? शासकीय रिपोर्ट मग त्यांनी पहिले 25 वेळा तिथे तपासणी केली आहे. त्याच्या आधीचे रिपोर्ट खोटे म्हणावे का? आणि मध्यरात्री लाईट गेली असताना कुठली मोजणी झाली, त्या मोजणीवर किती तथ्य आहे हे सुद्धा मी तपासावं लागेल की नाही? आणि ज्या अधिकाऱ्याची तिथे ड्युटी नव्हती त्यांनी तिथे जाऊन मोजणी केली आहे. त्यामुळे मला त्याच्या दोन्ही बाजू पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे. कोणीतरी त्याच्यात खोडसाळपणा केल्याचा सुद्धा मला स्पष्ट. चारा छावणी चालक संघटनेने इशारा दिलेला आहे 14 तारखेपर्यंत जर बिल नाही यावर तुम्ही काय करणार आहे? अधिकाऱ्यांनी तुम्हाला तसं स्वतः लेखी किंवा तोंडी सांगितलंय का? या चर्चा आहेत. लेखी दिलेली अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दिलेली आहे. लेखी तक्रार दिली असेल तर अधिकाऱ्यांच्या तक्रारीचं निरसन केलं जाईल. मुळामध्ये कुठली खांड्यांवर तक्रार कोणी केली? कुंडली खांड्यांच्या छावणीची तक्रार कोणी केली? आणि त्यांचं जे मत आहे त्यांचंही मत ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणी दबाव आणला किंवा अधिकाऱ्यांवर तक्रार कोणी केली याचा शोध लागला पाहिजे. कोणीही चुकीच्या पद्धतीने छावणी चालवत असेल तर मी त्याच्या पाठीशी नाही. पण केवळ तो माणूस राजकीयदृष्ट्या त्याला टार्गेट केलं झालं तर मी त्याच्या पाठीशी उभी राहणार आहे. कुंडली खांड्यांच्या बाबतीमध्ये काय तथ्य आहे कागदपत्र तपासून त्याच्यावर मी उत्तर देऊ शकेन. पण जे प्राथमिकदृष्ट्या माझ्यासमोर आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तिकडच्या छावणीधारकामध्ये तक्रार नाही. त्यांच्यावर जी तक्रार झालेली आहे ती तक्रार राजकीय तिकोनातून झाली आहे आणि त्यामध्ये तिथे ड्युटीवर नसलेले अधिकारी तिथे तपासायला गेले. धार काढायला सगळे शेतकरी गेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी धार काढताना नका मोजणी करू, थोड्या वेळाने मोजणी करा असं सांगितलं. आणि नंतर लाईट गेल्यानंतर मोजणी केली अशी त्यांचं म्हणणं आहे. त्या दोन्ही बाजू तपासायला ओके तुम्ही. परंतु ताई एवढी पोलीस फोर्स घेऊन जर धार काढायची वेळ झाली मग एवढी पोलीस फोर्स घेऊन जाण्याचा का विषय येतो? तेच मला विचारायचं की एवढं काय कारण? शासनाने रात्रीतून 850 जनावरं कशी कमी जास्त करतायत आणि तुम्ही तरी सांगा. शासन आणि प्रशासनामध्ये कुठेतरी अजून शासन ऍक्टिव्हेट नाहीये. मी अजून शासनात 23 नंतर तेव्हा प्रशासनाच्या बद्दल काय करायचं ते करेल. भ्रष्टाचार करणाऱ्या जनावरांचा चारा खाणाऱ्या कुंडली खांडे यांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील का? हाच प्रश्न सर्व छावणीवरील शेतकऱ्यांच्या मनात आहे.